गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे। श्री विद्यारण्य श्री भारती तीर्थ यांना पण नमस्कार करते, आपल्या सगळ्यांना नमस्कार करते। आपण सुरू करूया। कालपर्यंत आपण विचार केला की ज्ञानाला इच्छा होते किती, काय आहे, कशी आहे, त्याची इच्छा काय पद्धतीची असते, त्याच्या रिॲक्शन्स काय असतात, हे सगळं आपण विचार केला होता। आता परत एक शंका नेहमीप्रमाणे आहेच की ज्ञानी ज्या वेळेस सगळं जग आत्मरूप आहे असं बघायला लागतं, तर मग द्वैताचं भान नाहीसं नाही का होणार त्याचं? जेव्हा ज्या त्याला जर का ज्ञान होतं म्हणताय तुम्ही, तर मग द्वैत गेलं पाहिजे, आणि मग त्याला इच्छा वगैरे होतात तरीही तुम्ही म्हणता प्रारब्ध आहे लागू म्हणता, त्याचं द्वैताचं भानच गेलं पाहिजे असं त्यांचं पक्कं म्हणणं आहे। आणि द्वैताचं भान नष्ट झाल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होणार नाही, मग भोग कसे काय भोगेल तो? कारण भोग जे आहे तिथे त्रिपुटी आहे, भोगता भोग्य आणि भोग, त्रिपुटी असल्याशिवाय भोगच मिळत नाही। मग अशा ह्याच्यात त्या विद्वानाला भोग मिळतीलच कसे, कारण त्याचं द्वैताचं भानच नष्ट झालेलं आहे। आणि द्वैताचं भान नष्ट झाल्यामुळे त्याला भोग शक्य नाही, आणि जर का द्वैताचं भान असलं तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ज्ञानच झालेलं नाही आहे। लॉजिक पहा, जर का द्वैताचं भान आहे तर त्याला ज्ञान झालेलं नाही आहे, आणि जर का द्वैताचं भान नसलं तर मग त्याला भोग कुठनं मिळणार आहेत, प्रारब्ध तरी मग कुठनं, सगळ्याच कन्फ्युजन आहे। हा जो प्रश्न आहे मग त्याला तर उत्तर आहे, त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी श्रुतीचं पण प्रमाण दिलंय त्याला की आत्मा एव इदम सर्वम किंवा तत्र को भेद को शोक एकत्व अनुपश्यत, म्हणजे अशाला भेद वगैरे काही दिसत नाही, अशा पद्धतीने त्यांनी तिथे श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे। म्हणून मग भेदमय हे सगळं जे दृश्य आहे ते जर का भानच गेलं, ते दिसेन असं झालं, तर मग त्रिपुटी पण नाही, आणखीन मग जगाचे भान नसल्यामुळे भोग पण नाही। आणि तुम्ही तर म्हणताय भोग होतो, त्याला उत्तर दिलेलं आहे की इथे जे केन किम पश्येत म्हणून म्हटलाय, तर ती श्रुती जी आहे तर ती सुषुप्तीबद्दल आहे का मुक्तीबद्दल आहे, हा पहिला प्रश्न आहे। शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रात त्याचं असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ती कधी सुषुप्तीच्या संदर्भात पण लागू शकते किंवा मोक्षाच्या संदर्भाने पण लागू शकते, कारण सुषुप्ती जेव्हा जीव आपल्या स्वरूपाशी एकरूप होतो तर त्यावेळेस किंवा समाधीमध्ये देखील दोन्ही वेळेस जगाचं भान गेलेलं असत, मग त्यावेळी कोणी कोणाला पाहावं? तत्र केन किम पश्येत हा प्रश्न येऊ शकतो, पण ज्या वेळेस समाधीतनं व्युत्थान होतं किंवा झोपेतनं जाग येते त्यावेळेस द्वैत दिसतं सगळं। फक्त फरक एवढा आहे की झोपेतनं जेव्हा जाग येते तर तेव्हा त्याचे अविद्येचे संस्कारांसह जाग असते, जग त्याला सत्यत्वाने दिसतं। आणखीन समाधीतनं जो व्युत्थान पावलेला आहे, आणखीन ज्याचं विचाराने ते ज्ञान पक्क झालेलं आहे, केवळ समाधीतनं व्युत्थान पावलेलं म्हणायचं नाही, जोपर्यंत विचाराने ते बाधित होत नाही तोपर्यंत समाधीतनं उठल्यावर पण अज्ञानाचे संस्कार येऊ शकतात, अगदी हे लक्षात ठेवायचं। नाहीतर आपल्याला वाटतं की समाधी लागली आपल्याला अनुभव आला म्हणजे मग आता अज्ञानाचा माझा काही संबंध नाही राहिला, मी मुक्त झाले, तसं अजिबात नाहीये, हे अगदी लक्षात ठेवायचं की एकदा समाधी लागली 10 वेळा लागली तरी देखील जीवनमुक्ती आली म्हणता येईल, पण ती आनंद उपभोगायची नसते, ती खालच्या प्रतीची असते, तिथे मृत्यूनंतर मिळू शकतं,
म्हणजे सायुज्य मुक्ती मिळू शकते. पण जिवंत असताना आनंद स्वरूप किंवा स्थितप्रज्ञ लक्षणं ही त्याला मिळणार नाही, केवळ जर का तो समाधीच्या याच्यात गेला. अष्टांग योगाची जी समाधी आहे तर त्याच्यात हा प्रॉब्लेम असतो की केवळ समाधीपुरतं त्यांना भान जातं, आत्म्याशी हे करतं, जाणीव होते, पण जागृतावस्थेत पुन्हा जगत सत्यत्वाचा भ्रम असतो. उदाहरण मूर्तिमंत चांगदेव महाराजांचं, जग सत्य आहे त्यांना वाटत होत, देह सत्य आहे, मी देह आहे हे सगळं वाटत असल्यामुळे त्यांनी देह टिकवला, जगण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय, पण जगाच्या संदर्भातल्या ज्या सिद्धी वगैरे असतात त्या अनेक मिळवल्या, इतरांना जिवंत केलं, पुष्कळ केलं त्यांनी अशा पद्धतीने, पण त्यांचं जग बाधित झालेलं नाही. ज्यावेळी त्यांना ज्ञान झालं, मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह दिला, त्याच्यानंतर त्यांचा हा सगळा हव्यास सुटून गेला. आता हे अष्टमहासिद्धी, आणखीन क्षुद्रसिद्धी, अनेक अनेक सिद्धी आहेत, त्या येत नाहीत असं नाही, पण जो ज्ञानी असतो तर त्याला त्या येतात कधी काय आहे त्याच्याशी त्याचं अजिबात लक्ष नसतं, भक्तालाही त्याची पर्वा नसते. पण योग मार्गातल्या लोकांना पुष्कळ वेळा त्या सिद्धीचं एवढं अट्रॅक्शन असतं, कारण ते जगाला सत्य मानतात. भक्त जरी सत्य मानत असला तरी त्याचं सगळं लक्ष ईश्वरावर केंद्रित असतं, त्यामुळे ईश्वर त्याची जबाबदारी घेतो, आणखीन त्याला श्रीगुरूंचा लाभ करून देतो. आणखीन जो ज्ञानमार्गाने जाणार आहे तो तर बाध करण्याच्याच ह्याच्यात असतो, अखंड त्याचा विचार ह्याच्यावरती विचारावरतीच भर असतो त्याचा. पण जो अष्टांग योगाचा आहे तर त्याला योगाच्या मते जग सत्य आहेच, द्वैत मत आहे ते, आणि असं असल्यामुळे केवळ समाधीपुरतं त्यांना जगाचं विस्मरण होतं, पण व्युत्थान झाल्यानंतर जग जसंच्या तसं त्यांना खरं वाटतं, त्यामुळे ते अनेक सिद्धींच्या मागे लागतात. आता सिद्धींच्या बद्दल विचार केला तर शेवटी त्या सिद्धी या जगातल्या गोष्टींबद्दलच आहेत की नाही, प्राकाम्य हवं ती गोष्ट मिळते म्हणजे जगातल्या गोष्टीबद्दलच आहे. पण जो जीवनमुक्त झालेला आहे, विचारांनी ज्याला जगाचा ज्यांनी बात केलेला आहे, त्यांना हवी ती गोष्ट, प्रश्न येतो कुठे, त्याला काही नकोच असतो, त्याला करायच्या आहेत काय सिद्धी, तो सिद्धी फेकून देतो. एकनाथी भागवतात एक संपूर्ण, आता मला अध्याय आठवत नाही, खूप वर्ष झाली मी वाचले आहेत ते, पण त्याच्यात एक अध्याय या सिद्धींच्या बद्दल सगळ्यात खूप सांगितलेलं आहे, आणि त्यांना वाटमार करणारे असं म्हटलेलं आहे. दरोडेखोर वाटमारी करतात, कारण ज्याला मोक्षाच्या कडे जायचं आहे त्याला ते वाटेत अडवतात, आणखीन वाटेत अडवून तिथेच रमवून ठेवतात, पुढे जाऊन देत नाही, म्हणून त्यांना वाटमारी करणारे असे म्हटलेलं आहे तिथे. आता हे आपण पाहिलं की व्युत्थान झाल्यानंतर अद्वैत जरी मोडलं तरी देखील ज्यांनी विचारपूर्वक आपल्याला बाद केलेला आहे या सगळ्या जगाचा, त्याच्यासाठी सगळा व्यवहार चालतो. आणखीन मग त्याच्याबद्दल हे त्याला कशाच्यासाठी तो इच्छा होईल वगैरे हे जे आहे, प्रारब्धात त्याला भोग भोगायला लावतं वगैरे हे सगळं जे आहे ते त्याच्याबद्दल आहे. आता तर्कपण एक याच्याबद्दल केलाय की जर का जीवनमुक्त जे आहे तर ते व्यवहार करू शकत नसते तर गुरु शिष्य परंपरा तरी राहिली असते का? जर का जो मुक्त झालाय, जो ज्ञानी आहे, तो कायम समाधीत राहिला असता तर मग ते ज्ञान पुढे देणार कोण? तो भानावरती येतो, त्याला जग दिसत, म्हणून तो ज्ञान देऊ शकतो. गुरु शिष्य परंपरा चालू राहते. प्रत्यक्ष शुकमुनी जे जन्मतःच पूर्ण विरागी होते, त्यांनी सुद्धा परीक्षितेला भागवत सांगितलं ना, अनेक त्यांचे हे कथा आहेत अशा ज्यांनी उपदेश केलेला आहे. नारद मुनी कित्येकांना उपदेश केलेला आहे. याज्ञवल्क्य, जनक हे सगळे संवाद प्रसिद्ध आहेत. मग हे जर का त्यांना जगच दिसत नसतं
तर हे सगळं झालं असतं का? म्हणून गुरुशिष्य परंपरा जी चाललेली आहे ती ज्ञानाला जग दिसतं, जरी ते बाधितानुवृत्तीने दिसलं, जरी ब्रह्म आहे याची खात्री असली, ब्रह्मरूप दिसतं ह्याचा अर्थ, ब्रह्मरूप बघतो तो ह्याचा अर्थ असा आहे की त्याची आतमध्ये जे बघू ते ब्रह्म आहे याची 100% खात्री असते. त्यामुळे पुन्हा जी शंका घेतली की केवळ निर्विकल्प समाधी आहे तेवढेच ज्ञानरूप असते असं त्यांचं पुन्हा म्हणणं आहे. सरळ प्रश्न विचारलाय, हट्ट सोडत नाही आहे, की निर्विकल्प समाधीत द्वैताचं भान नाही म्हणून जर का तुम्ही त्याला ज्ञानरूप म्हणताय, तेव्हाच ज्ञान होतं अपरोक्ष असं म्हणताय, तर मग झोपेत सुद्धा होत नाही द्वैताचं भान, झोपेत सुद्धा सगळं जग लय पावतं, मग ती पण अपरोक्ष ज्ञानाची अवस्था आहे का? जर का ती अपरोक्ष ज्ञानाची अवस्था असते तर झोपेत न उठल्यावर त्या अनिर्वचनीय, म्हणजे अनिर्वचनीय म्हणण्यापेक्षा अवर्णनीय आनंदाचा अनुभव आला असता झोपेत न उठल्यावर, केवळ बरं वाटतं, त्याच्या पलीकडे काहीतरी होतं का? अज्ञानाचे जे संस्कार असतात ते जसेच्या तसे डोक्यावरती बसतात, काय जे काम, क्रोध, लोभ, दुखणी, सगळीच्या सगळी परत सतावायला लागतात. आज काय करायचं इथपासून सगळं सुरुवात होते. म्हणून द्वैताचं भान नाही एवढ्यापुरती ही झोप आणखी निर्विकल्प समाधी यांच्यात साम्य आहे. हे केवळ जे हट्टी असे आहेत की भान गेलंच पाहिजे म्हणणारे त्यांच्यासाठी ह्या पद्धतीने सांगायला लागले, नाहीतर हे सांगायची गरज नाही. ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांना ते पटतंय, त्यांना अशा पद्धतीने सांगायची गरजच नाही आहे, पण अशा लोकांना मात्र सांगायला लागतं. आणखीन पुढे म्हणतायत ते की गाढ झोपेत जीवाला आत्मज्ञान होत नाही, हे जर का स्वीकारलं तर मग ठीक आहे, पण केवळ द्वैताच्या विस्मरणाला तू ज्ञान म्हणू नकोस. समजावून सांगताय की द्वैताचं विस्मरण, भेद न दिसणं म्हणजे ज्ञान असं नाहीये, तर प्रत्यक्ष त्या आत्म्याशी म्हणजे ब्रह्मतत्वाशी एकरूप होणं ह्यालाच ज्ञान म्हणतात, ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात, ह्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. आणखीन तीच जीवनमुक्तीकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून द्वैत असतं, आणखीन द्वैतात न त्याला भोग पण घडतात, हे सगळे लक्षात घ्यायचं. पुन्हा शंका तरी पण घेतोय तो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की द्वैत दर्शन नाही, आणखीन आत्मज्ञान, हे दोन्ही मिळून आत्मविद्या होते, एकालाच विद्येचा दर्जा देता येणार. म्हणजे तो हट्ट सोडायला अजूनही तयार नाही की द्वैत दर्शन नाहीच, आणखीन आत्मज्ञान पण मात्र व्हायला पाहिजे, हे कबूल केलं त्याने, झोपेचं सोडून दिलं त्याने. पण द्वैत दर्शन नाही हे त्याचं परत परत आहे. मग आता उत्तर द्यायला देखील त्याच पद्धतीने उत्तर द्यायला लागतं. शेवटी समर्थ म्हणतात ना की धटाशी आणावा धट, उद्धटाशी उद्धट वगैरे, तर तसंच आता शेवटी उत्तर द्यायला लागलं की जर का दोन्ही म्हणून तुम्ही विद्या म्हणत असलात तर अचेतन पदार्थ जे आहेत घटासारखे, तर त्यांनाही द्वैताचं भान नसतं, मग त्यांना अर्धविद्या संपन्न म्हणायचं का? आत्मभान नसेल पण द्वैताचं पण भान नसतं त्यांना, मग त्यांना अर्धी विद्या मिळाली असं म्हणाल का तुम्ही? तुमचं जे म्हणणं आहे की द्वैत दर्शन नाही, आणखीन आत्मज्ञान, ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेतच, मग घटाला द्वैताचं दर्शन नाहीये, अजिबात त्याला कळत नाही द्वैत, त्याला स्वतःच सुद्धा ज्ञान नाहीये, द्वैताचं तर सोडा, मग त्याला हा अर्धा ज्ञानी म्हणाल का? आणि तरीही जर का समाधीचा आग्रह धरत असला तर मग म्हणतात की तुला पूर्णपणे द्वैताचं भान जाणं शक्य नाहीये, समाधी अशा ह्याच्यात लागणार नाहीये. तर किती विक्षेप असतात, आवाज असतात, तुझं लक्ष ताबडतोब त्या द्वैताकडे जाणार,
कुठेही काहीही विचार मनात शंभर येत राहतील, म्हणजे तुझं द्वैताचं भान राहणारच आहे. जरी डोळे मिटलेस तरी ऐकू येणार आहे तुला, मग त्याच्यापेक्षा घट बरा, त्याला कमीत कमी काही द्वैतच दिसत नाही तुझ्यात जर का मताप्रमाणे जायचं तर. हे वाकड्यात पूर्ण शिरून जसा तो वाकड्यात शिरलाय तसंच उत्तर दिलेलं आहे त्या, की तुझ्यापेक्षा घट बरा, तुला त्याच्या इतकं सुद्धा ज्ञान नाही. जर का दोन म्हणजे द्वैत गेलं तरच आत्मज्ञान असं जर का तू म्हणत असलास तर, कारण तुझ्या बाबतीत द्वैत जाणारच नाही, झोपेचं तर तू सोडून दिलेलं आहेस, पण तरी समाधीच्या बद्दल तू आग्रह धरतोस, मग द्वैत तुझं कधीच जाणं शक्य नाहीये. मग तुला घटाहून सुद्धा कमी ज्ञानी म्हणायची वेळ येईल. म्हणजे थोडक्यात काय आहे की मी आत्मा ही बुद्धी जेव्हा स्थिर होते तर तेव्हाच ते खरं ज्ञान असत. त्याच्यासाठी चित्ताचा निरोध अवश्य करावा, पण भेद नाही म्हणजे आत्मज्ञान ही चुकीची समजूत आहे. पंचदशी ग्रंथाची ही खासियत आहे की जे आपल्याला अशा पद्धतीने अनेक गैरसमज असतात परमार्थाच्या बद्दल, ते गैरसमज पंचदशीत दूर केलाय. आणखीन खरा परमार्थ म्हणजे काय, साधन म्हणजे काय, नक्की काय करायचं आणि काय होणार आहे, या गोष्टी या ग्रंथात स्पष्ट केल्या. नाहीतर आपण कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं की 10 वर्ष समाधीत बसलाय वगैरे अशा पद्धतीने आपण ऐकतो, आणखीन मग अशी समाधी मला लागले तर मी काय करणार वगैरे भीती वाटायला लागते, किंवा त्याचं अट्रॅक्शन वाटायला लागतं, काय ग्रेट आहे नाही का, अशा तऱ्हेचं होऊन जातं. पण असं काहीही नसतं हे इथे परत परत सांगताय. योग्याची समाधी आपल्याला नको आहे, आपल्याला ज्ञानाची समाधी आहे, आणि त्या ज्ञानाच्या समाधीमध्ये क्षणभर समाधी लागतो न लागतो, खरं जे आहे ते ह्या जगाचा द्वैताचा बाद करणं, जग सत्य नाहीये, देह सत्य नाहीये, मी देह नाहीये, हा निश्चय करणं हे खरं आहे. म्हणून ज्ञानदेवांनी जे सांगितलंय की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, त्याच्यात किती गोष्टी आहेत बघा. की आत्मज्ञान जे होतं ते बुद्धीचा निश्चय जेव्हा तसा होतो की मी देह नाही, जग सत्य नाही आहे, सगळं आत्मतत्वच आहे, हे जे सगळे आहेत म्हणजे देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व, ह्या जेव्हा भ्रांती जातात तेव्हा खरा बुद्धीचा निश्चय होतो. सगळ्या शंका जेव्हा संपतात, एकही संशय शिल्लक राहत नाही, असंभावना दोष असं नाव आहे आपण पाहिलेलं आहेत ते, असे काहीही शिल्लक नाही, तेव्हा तो बुद्धीचा निश्चय होतो. आणखीन तो आत्मज्ञानाच्या बरोबरीचा आहे, कारण असा जेव्हा निश्चय होतो तेव्हा जगाचा बाध होऊन जातो. हा निश्चय होणं म्हणजेच बाध होणं आहे. आणि मग त्यावेळेस तो मी ब्रह्म आहे ही त्याची 100% खात्री झालेली असते, आणि ही निष्ठा तो सतत बाळगतो. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तत्परायण म्हणजे आपण विषयपरायण असतो, हा ब्रह्मपरायण आहे. अहर्निशी आणखी थोडा वेळ सुद्धा नाही, थोडा वेळ आपली साधना केली आणि मोकळे झालं अशा पद्धतीचं नाहीये. अहर्निशी ज्याला समर्थ साक्षेप म्हणतात, अखंड अखंड प्रयत्न, अखंड निश्चय, असं जेव्हा असतं तर त्यावेळेस त्याला निश्चितपणे ब्रह्मज्ञान झालेलं आहे असं म्हणायला लागतं. आणखीन जर का योग्याची समाधीची आपण मागे लागलो तर जोपर्यंत आपण तो प्रयत्न करतोय तोपर्यंत फक्त आत्माकार फार तर चित्त होऊन राहील, मग पुढे काय. आणखीन तो प्रयत्न सुद्धा म्हणजे ते जे आहे ते माझ्या अधीन आलं की नाही, की समाधीला मी बसल्याशिवाय, ध्यानाला मी बसल्याशिवाय मला ज्ञान होणार नाहीये, मी ब्रह्मरूप होणार नाहीये, तशी आपल्याला अजिबात नकोय. अखंड ब्रह्मरूपता हवी आहे, अखंड जीवन मुक्ती हवी आहे, त्याच्यासाठी विचार हे साधन आहे. पण विचार हे साधन पेलत नाही,
कारण आपल्याला रजोगुणाच्या प्रभावामुळे काहीतरी करायला आला, काहीतरी सांगा, काहीतरी काय साधन करू, विचार कर, बस फक्त विचार कसा काय करू. आपले हे नेहमीचे प्रश्न आहेत सगळे. काहीतरी आपल्याला करायला जर का सांगितलं तर आपण आनंदाने करतो. मग अगदी एक वेळेसच जेवायचं दिवसातनं वगैरे असं सांगितलं तरी सुद्धा आपण करतो. पण विचार कर म्हटलं तर आपल्याला जड जातं, याला कारण आपल्यातला रजोगुण आहे. तो काहीतरी करावं अशा पद्धतीने जातो. पण मग परत कन्क्लुजन जे काढलेलं आहे की द्वैताचं भान न होणं म्हणजे द्वैताचा लोप होणं, आणखीन ब्रह्मज्ञान यांचा काहीही संबंध नाही आहे. म्हणून आता हे जे किमिच्छन म्हणून म्हटलेलं होतं ना पद, त्याचा आता उपसंहार करतायत. उपसंहार म्हणजे त्या पदाचं व्याख्यान आता संपत आहे. आपण जर का तो मूळच्या श्रुती पाहिली की आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मीति पुरुषः अहम अस्मीति पुरुषः किमिच्छन, इथपर्यंत आपण आता पोचलो. आता पुढे कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरे एवढं राहिलेलं आहे. आणखीन हा आता हळूहळू पुढे जाऊ, पण हा याच्यासाठी शेवटचं जे प्रमाण अगदी दिलेलं आहे तर ते सुरेश्वराचार्यांचे दोन ग्रंथ आहेत. शंका लोकांनी घेतलेली आहे की एक जे आहे की राग म्हणजे प्रेम, संस्कृतमध्ये राग ह्याचा अर्थ संताप नाही आहे तर प्रेम आहे, अनुराग त्याच्यावरनं आलेला आहे. जो मराठीत आपण अनुराग वापरतो ना, अनुराग म्हणजे सातत्याचं प्रेम. तर हा शब्द संस्कृतमध्ये प्रेम ह्या अर्थाने आहे. इथं म्हटलेलं आहे सुरेश्वराचार्यांच्या ह्याच्यात की राग, राग म्हणजे प्रेम जे आहे तर ते अज्ञानाचं लक्षण आहे. आणि त्यांनीच दुसऱ्या ह्याच्यात म्हटलेलं आहे दुसऱ्या ग्रंथात की जो ज्ञानी पुरुष आहे तर त्याला प्रेम वगैरे खुशाल असून दे. मग याचा काय मेळ घालायचा असा थोडासा प्रश्न पडू शकतो. म्हणून ते सरळ सांगितलेलं आहे की प्रेम हे अज्ञानाचं लक्षण आहे, म्हणजे तिथे आसक्ती येते, सत्यत्वाने प्रेम येतं. जेव्हा असं त्या गोष्टीच्या बद्दल अनुकूल भावना होते म्हणून आपल्याला त्याचं अट्रॅक्शन वाटतं, म्हणून प्रेम वाटतं, असं जे आहे तर ते अज्ञानाचं लक्षण आहे. पण जेव्हा ज्ञानी होतो, ज्ञान झाल्यानंतर त्याला सगळ्या जगाबद्दलच प्रेम निर्माण होतं, कारण तो सगळीकडे आत्माच बघतो आणि आत्मा आनंद रूप आहे, प्रेम रूप आहे. त्यामुळे त्याला सगळीकडेच प्रेम दिसतं. आणखीन जरी एखाद्या व्यक्तीबद्दल वाटलं जास्त तरी सुद्धा ते बाधित असत. हा बाध शब्द फार लक्षात ठेवायला लागतो, म्हणजे त्याचा राग म्हणा लोभ म्हणा सगळ्या गोष्टी पूर्ण बाधित असतात. म्हणून जे सुरेश्वराचार्यांनी सांगितलंय त्याच्यात विरोध नाहीये अजिबात. इथे त्याच्याबद्दल बरंच व्याख्यान केलंय म्हणून हे सांगितलं. आता पुढे कस्य कामाय, म्हणजे कशासाठी, कोणाच्या इच्छेसाठी हा प्रश्न आला. एकदा सगळं माईक म्हटल्यानंतर भोग कोण घेणार आहे, कसला घेणार आहे, कशासाठी घेणार आहे, सगळेच प्रश्न येतात. काहीच जर का त्यातलं सत्य नाहीये तर मग भोग्य काय, आणखीन भोगता तरी मग काय. त्रिपुटी जी असते भोगता भोग्य आणखीन भोग, तर तीच जाईल मग जगाचं माईक आहे निश्चय झाल्यानंतर. म्हणून आत्म्याला हा कसलाही संघ नाहीये, कुठच्याही विषयाचा संघ नाहीये, हे जाणण्यासाठी, हे समजावण्यासाठी, कोणाच्या इच्छेसाठी शरीरम अनुसंज्वरे, कोणाच्या इच्छेसाठी. भोगता म्हणून जो आहे, अज्ञानी जो असतो त्याला सत्यत्वाने भोग हवा असतो, म्हणून तो त्या देहाच्यासाठी, त्या मनाच्यासाठी, मनाचे जे विषय आहेत त्यांच्यासाठी धावपळ करत असतो. पण जो मुक्त झालेला आहे तो कशासाठी करणार आहे,
त्याला भोगाचा संभवच नाहीये. मला श्री गुरूंचं आवडतं एक हे आठवलं, मन आणि आत्मा यांचा संवाद ऐकला असेल एखाद वेळेस. उपदेश सहस्री म्हणून शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यात आत्मा आणि मन यांच्या संवादाचं एक प्रकरण आहे. तर त्याच्यात जो हा आहे ना, आत्मा मनाला सांगतोय. जसा समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये मनाला बराच उपदेश केलाय, तसाच इथे आत्मा मनाला उपदेश करतोय की अरे तू अचेतन आहेस, तुला भोग भोगणं शक्य नाही आहे. बरं, मी जो आहे मला भोगाची गरजच नाही आहे, कारण मी आनंद रूप आहे. मला त्या भोगांच्यामुळे वेगळा आनंद होणार नाही आहे, मला काहीही गरज नाही आहे. मग तू कशाला भोग भोगाच्या मागे धावतोयस? अशा पद्धतीने तिथे मनाला उपदेश केलेला आहे. मन अचेतन आहे, आपण जरी त्याला चेतन समजत असलो तरी देखील मन अचेतन आहे हे लक्षात घ्यायचं. आणखीन पुढेही विचार आहे की आत्मा असंग आहे असं जर का म्हणतात, तर तरी देखील आत्मा भोक्ता आहे असं देखील काही काही श्रुती सांगतात. कुठे सांगितलंय? याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे बृहदारण्यकात, मला वाटतं 4था का 5वा अध्याय आहे, त्याच्यात हा संवाद येतो. आणि त्याच्यात ती जी कथा आहे ती फार छान आहे की याज्ञवल्क्य संन्यास घ्यायला निघतात. त्यांना 2 पत्नी होत्या, आणखीन मैत्रेयी आणि कात्यायनी. कात्यायनी आपली सर्वसाधारण स्त्रियांच्या प्रमाणे होती की संसार बिवसार आपला बघावा, सगळं व्यवस्थित सांभाळावं. याज्ञवल्क्याने ठरवलं की ह्या दोघी आहेत, ह्या दोघींच्यात आपली जी प्रॉपर्टी आहे त्याची वाटणी आपण करूया. त्यांचं मोठं गुरुकुल होतं, 10-10 हजार विद्यार्थी शिकत असत तिथे, खूप मोठं गुरुकुल होतं. जनकाने त्यांना कित्येक वेळा हजारो गाई, त्यावेळी गोधनच असायचं जास्त, त्या दिलेल्या होत्या. म्हणजे ते चांगल्यापैकी वेल टू डू होते आपल्या भाषेत. मग हे सगळं जे आहे ते ह्या 2 पत्नींमध्ये आपण वाटूया असं त्यांनी ठरवलं, आणि त्याप्रमाणे दोघींनी सांगितलं. कात्यायनीने ठीक आहे सांगितलं, परवानगी मिळाली होती दोन्ही पत्नींची. पण मैत्रेयीने विचारलं की तुम्ही हे जे मला देताय ह्या धनाने मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का, मी अमृत होईन का? अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे न मरण असं नाही आहे, तर परत जन्म नाही. आपल्याला जन्म जो आहे, जन्माचं नाव मृत्युमुख असं आहे, आपल्याला ऐकून सुद्धा विचित्र वाटतं, पण जन्माचं नाव मृत्युमुख आहे, कारण जन्मल्यानंतर तो मृत्यूच्या मुखाकडेच चालायला लागतो. आपण वाढदिवस म्हणतो पण वास्तविक तो घट दिवस असतो, एक एक वर्ष आयुष्यातनं जात असतो, मृत्यूकडे आपण जात असतो. म्हणून जन्म हा मृत्युमुख म्हटलाय. आणि ती जे अमृतत्व म्हणत होती ते पुनर्जन्म नाही, आनंद रूप होणं, ह्याला ती विचारत होती. याज्ञवल्क्याने सांगितलं की नाही, ते शक्य नाही आहे. त्याने तुला जे भोगाच्यासाठी हवं त्या गोष्टी मिळू शकतील, पण ही प्राप्ती तुला धनाने होणार नाही. मग त्याच्यावरती मैत्रेयीने सांगितलं की मला म हे धन नको, मला तुम्ही हे ज्ञान द्या. जेव्हा असं कोणी म्हणतं, वैराग्य संपन्न आहे, धनाला नाही म्हणताय, प्रॉपर्टीत हिस्सा नको म्हणतीये, केवळ ज्ञान मग, म्हणजे खरी जिज्ञासू आहे. त्यामुळे याज्ञवल्क्यांना आनंद झाला. जेव्हा जिज्ञासू शिष्य मिळतो, खरा शिष्य मिळतो, तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्यांना खरं जे हवं असतं ते आपल्यासारखं सगळ्यांनी व्हावं असं वाटत असतं त्यांना. त्यामुळे असा कोणी भेटला तर त्यांना फार आनंद होतो. म्हणून त्यांनी मग मैत्रेयीला सांगितलं की तू मला पहिल्यापासून प्रिय होती, आता तू जास्त प्रिय झाली आहेस, कारण तुला ज्ञान हवंय. आणि मग त्यांनी जो उपदेश केला तर त्याच्यात नवा आर्य पत्युः कामाय पतिः प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवती, अशा पद्धतीने, म्हणजे
अगं पतीच्यासाठी पती प्रिय नसतो, स्वतःसाठी प्रिय असतो. पुत्रासाठी पुत्र प्रिय नसतो, स्वतःसाठी पुत्र प्रिय असतो. धनासाठी धन प्रिय नसतं, स्वतःसाठी धन प्रिय असतं. असं हे सांगून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती हे सांगितलंय की स्वतःसाठी म्हणजे आत्म्यासाठी हे सगळं आपल्याला जे आहे तर ते प्रिय आहे. म्हणजे आपण जर का खरोखरी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आपल्याला पटेल, पण मी अशी नाही अशा पद्धतीने जर का आपण स्वतःला फसवलं तर आपल्याला नाही पटणार. पण खरोखरी विचार केला तर आपल्याला कोण आवडतं, जे आपल्याला मान देतं, जे आपल्यासाठी काही करतं, जे आपलं ऐकतं, अशी लोकं आपल्याला आवडतात. जर का कोणी आपल्याला आधी आवडणाऱ्या व्यक्तीने सुद्धा जर का नावं ठेवलेली कळली ताबडतोब ती व्यक्ती नावडती होते. बहीण म्हणे दादा दादा जवत तेजी मध्ये धंदा, तुकाराम महाराज म्हणतात. हे युनिव्हर्सल रूल आहे. जर का आपण डोळे उघडे ठेवले तर हे अगदी सत्य आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांना टाकायचं किंवा तुम्ही का हे करताय मला माहिती आहे. त्यांना आपल्यापासून सुख मिळतं त्यामुळे त्यांना आपण प्रिय असतो. ह्याच पद्धतीने आहे म्हणून इथे कोणाबद्दल आसक्ती न ठेवणं, न गुंतणं यासाठी हे आपल्याला सांगण्यात येतं. हे जे सांगितलेलं मैत्रीला त्याचा उद्देश हा आहे की कुठेही आसक्ती ठेवायची नाही. मी माझे हे न करी, माऊली म्हणतात, एक आत्मसुखांतरी विसंभजनी. मी माझं हे जोपर्यंत चाललंय तोपर्यंत हे होणार नाही. मी माझं कधी जाईल, ज्यावेळे अशा पद्धतीने आपण विचार करू ते. हा विचार सुरुवातीला आपल्याला कडू वाटेल, अगदी खरंय, पण जर का मनापासून विचार केला तर तो पटतो. त्या गजानन विजय ग्रंथात पण कथा आहे ना त्या कुष्ठरोग्याची, महारोग झालेला, सगळे त्याला घरातनं बाहेर काढतात आणि मग जेव्हा तो बरा होतो तर तेव्हा त्याला घरात परत बोलवायला जातात. का बरं? हेच कारण आहे त्याच्या मागे. जोपर्यंत सुख मिळतं तोपर्यंत ते करतात, किंवा रिटायर झाल्यानंतर पैसे कमावण्याची ताकद संपते, घरातला मान संपतो. मग हे अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे ते. पण आपण जर का आपल्या बाजूने विचार केला की आपण कसे होतो, आपण काय केलं, सगळ्या बाजूने हा विचार करायला, माझ्या भावना काय आहेत, त्यांच्या काय आहेत, ते पुरेसे मोठे आहेत, हा सगळा जर का आपण विचार केला तर आपल्याला हे म्हणणं पटतं, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भव. आणि दुसरं, प्रत्येकाला त्याचं त्याचं आयुष्य असतं, जो तो आपलं बघणारच आहे. आपलं नुकसान करून घेऊन इतरांना सांभाळणारे किती असतात, त्यांना देव माणूसच म्हणायला लागतं, त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही. म्हणून जो आत्मा आहे तर त्याला कसलाही काम नसतो, पण जो जीव आहे त्याला काम असतो. आत्मा जो आहे तो स्वतःच आनंद रूप आहे, तो कशासाठी कशाच्या मागे जाणार आहे. मग आता पुढला प्रश्न जो आहे तो भोगता जो आहे, आता भोग तर आपण घेतच असतो, जीवनमुक्ताला पण भोग मिळत असतात. मग भोगता कोण? जीवामध्ये तीन आपण पाहिले, एक म्हणजे कुटस्थ किंवा आत्मा, बुद्धी, आणि बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब पडते ज्याच्यामुळे बुद्धी ॲक्टिवेट होते म्हणूया, किंवा त्या बुद्धीला मी चेतन आहे असं वाटायला लागतं, मीच खरी असं वाटायला लागतं. हे का वाटायला लागतं? याला अन्योन्याध्यास असं नाव आहे. अन्य अन्य अध्यास म्हणजे पहिल्याचा दुसऱ्यावरती अध्यास, दुसऱ्याचा पहिल्यावरती अध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. आता ब्रह्म जे आहे तर ते सत्य आहे, बुद्धीला वाटायला लागतं मीच सत्य आहे. आणि बुद्धी वास्तविक पाहिलं तर कशी आहे? अचेतन आहे, नाहीच आहे, वास्तविक भ्रम आहे. आत्म्याला ती भ्रम म्हणून ठरवते.
आत्म्याचं सत्यत्व स्वतःकडे येतं, बुद्धीकडे येतं. आणि बुद्धीचं जे काय म्हणूया असारत्व, ते आत्म्यावरती लागते ती. त्यामुळे आत्माच नाहीये, मीच खरी आहे, अशा पद्धतीने होतं. आणि मग मी भोगता, मला अमुक पाहिजे, हे सगळे त्याच्यातून निर्माण व्हायला लागतात ह्या अध्यासामुळे. याला अन्योन्याध्यास, अन्य अन्य अध्यास. संस्कृतमध्ये हे जे संधीचे नियम आहेत ना, तर त्यामुळे ज्यांना त्याच्यातली माहिती नसते त्यांची कधी कधी गडबड होऊन जाते. जाऊन दे, तर मग भोक्ता ह्याच्यातला कोण आहे? कुटस्थ चैतन्य तर भोक्ता असणं शक्य नाही आहे, कारण तो अमन, अप्राण, अजिह अशा पद्धतीचा आहे. त्याला कुठले अवयव नाहीयेत, नाही मन, नाही शरीर, तो कसा काय भोगता असणार? निरवयव, निराकार, तो भोगता नाहीये. मग बुद्धी भोगता आहे का? नाही, ती तर अचेतन आहे, जड आहे. तेज तत्वाची आहे ती, सत्वगुणाची आहे. मग अशी जी आहे ती भोगता कशी असेल? मग त्यातल्या त्यात कोण असू शकतं? तर चिदाभास. पण तो मुळात आभास आहे हे लक्षात घ्यायचं. बुद्धीमधलं जे प्रतिबिंब आहे, ज्याच्यामुळे मला आज देहचेतन वाटतोय, ज्याच्यामुळे मला जाणीव होतीये, तो भोगता आहे, असा मग शेवटी निश्चय केला जातो. कुटस्थ पूर्ण असंग आहे, कुटस्थ निराकार आहे, त्याला कसलाही म्हणजे देहाचाही संग नाही. जरी देहामध्ये राहत असला तरी, देहामध्ये राहतो हा सुद्धा त्याच्यावरती आरोप आहे, कारण देहच वास्तविक खरा नाहीये. आणि तो देहामध्ये राहतो म्हणण्यापेक्षा तो अडकल्यासारखा झालाय. म्हणजे आपण घटाकाश वगैरे पाहिलं होतं का? आठवत नाहीये मला. पण एखादा भांडं असावं, त्याच्यामध्ये आकाश आहे असं आपल्याला, त्या भांड्यातलं आकाश असं आपण म्हणायला. वास्तविक ते आकाश आणखीन बाहेरचं आकाशाच्या कुठेही काहीही भेद नाही आहे, ते एकसंध आहे. पण तरी देखील त्या आकाशाला वेगळेपणा आला. खोलीमधला आकाश का? खोलीमधला आकाश मी म्हणायला लागले, बाहेरचं आणखीन ते काय वेगळं आहे का? ते अखंडच आहे, भिंतीत सुद्धा आकाशच आहे. पण तरी देखील मी त्याला खोलीतलं म्हणायला लागले, कारण तिथे भिंती उभा राहिला आणि ते आकाश खोलीत अडकल्यासारखं झालं. तसं हे जे बुद्धितत्व आलं ते देहात राहायला लागलं. आणि मग जेवढा भाग त्यांनी मर्यादित केल्यासारखा झाला, खोलीने जसं, भिंतींनी जसं आकाश मर्यादित केलं, तसाच हा जेवढा भाग मर्यादित केल्यासारखा झाला, त्याला आपण कुटस्थ म्हणायला लागलो, त्याला आपण आत्मा म्हणायला लागलो. आणखीन हा आत्मा, आणखीन ब्रह्म, ह्याच्यात काहीही भेद नाहीये हे ह्याच्यातून लक्षात घ्यायचं. आणि मग जसा आत्म्याचे गुणधर्म आहेत, गुणधर्म म्हणायला लागतं आपल्याला, पण वास्तविक त्याला गुणधर्म सुद्धा नाही आहे, ते जसा आहे तसा आहे. ते जे आहे मग तो भोगता कसा काय म्हणता येईल? अचेतन बुद्धीला पण भोक्तृत्व शक्य नाही आहे. म्हणून जो चिदाभास आहे, तर त्या चिदाभासाला भोक्तृत्व दिलेलं आहे. थोडक्यात तिन्ही मिळून भोग घेतात, कारण चिदाभास बुद्धीशिवाय अस्तित्व नाही, चिदाभास कुटस्थाशिवाय अस्तित्व नाही. कुटस्थाचा बुद्धीतला प्रकाश आरसा असतो, समोर आरसा काढला प्रतिबिंब राहणार आहे का? आरसा आहे पण माणूसच किंवा काही समोर नाही आहे, प्रतिबिंब राहणार आहे का? तसं असतं, प्रतिबिंब दोन्हीच्या सापेक्ष आहे, तसा चिदाभास दोन्हीच्या सापेक्ष आहे. त्यामुळे तीन मिळूनच जीव ही संकल्पना होते. आणि म्हणून जो भोक्ता आहे तर तो जीव आहे असं म्हणायला लागतं. आणि त्यातला कुठला भाग घटक त्यातला, तर चिदाभासाकडे ते जात. आत्मा हा भोक्ता होऊच शकत नाही. जर का त्याला भोक्ता म्हटलं तर त्याला व्याघात दोष येतो असं म्हणतात. वदतो व्याघात असं त्याचं नाव आहे पूर्ण. म्हणजे आपल्या बोलण्यात बोलणं जेव्हा नसतं तेव्हा तो व्याघात दोष असं म्हणतात. म्हणजे कस, माझी आई वांझ आहे म्हणजे काय? वांझ म्हणजे जिला मूल नाही असं स्त्री. आणि माझी आई मी म्हणते म्हणजे हे बोलण्यात बोलणं आहे का? अशा पद्धतीने जे आहे याला व्याघात दोष म्हणतात.
मग आत्म्याला जर का आपण विकार दिले भोगाचे तर तिथे व्याघात दोष आहे. आत्म्याचं स्वरूपच अविकार आहे, निर्विकार आहे, अभोक्ता आहे, अप्राण, अमन, नेत्र नाहीत, अपादपाणी, अशा पद्धतीचा जर का आत्मा असला तर त्याला भोग कुठनं येणार आहे? त्याला भोग होतात हे म्हणणंच व्याघात दोष आहे. पण जे विकार आहेत तर ते त्या आभासाचे आहेत. आणखीन ह्या देहाला विकार होतात, ते विकार आहेत, बदल होतात तिथे. आणखीन आभासाचे जे विकार म्हटले जातात तर ते झोपेमध्ये जसा आभास पण लीन होतो बुद्धीबरोबर, ते सगळे विकार आहेत. किंवा वृत्तीच्या बरोबर आभास पण बाहेर जातो, वृत्ती ज्ञान जेव्हा होतं तर त्यावेळेस तो जो आभास आहे तो वृत्तीच्या बरोबर बाहेर जातो, कारण तो जसा आरसा जिथे जाईल तिथे प्रतिबिंब असतं कुठल्या ना कुठल्या पदार्थाचं. तसा जेव्हा वृत्ती बाहेर जाते तर त्यावेळेस त्याच्याबरोबर आभास हा जाणारच आहे, असणारच आहे. म्हणजे आता हे जे सगळे विकार आहेत, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, हे सगळे जे आहेत हे चिदाभासाचे आणि बुद्धीचे आहेत. म्हणजे मुख्य चिदाभासाचे आहेत, चेतन पदार्थ त्यातला तो आहे. बुद्धीचे आपण म्हणूया कारण त्या बुद्धीसहच तो राहतो म्हणून. पण आत्म्याला विकार कसलाही नाहीये, त्याला भोक्तृत्व देता येत नाही, आणि तो आहे म्हणून हा सगळा आत्मा आहे, सत्य आहे, म्हणून त्याच्यावरती देहाचा, अंतःकरणाचा वगैरे आपल्याला भ्रम झालेला आहे. आपल्याला आपलाच भ्रम झालाय असं शेवटी कन्क्लुजन निघत. म्हणजे मी सत्य आहे हा भ्रम झालाय. मी वास्तविक पाहिलं तर मी आत्मतत्व आहे, मी कुटस्थ आहे, पण मी देहरूपाने सत्य आहे असा आपल्याला भ्रम झालेला आहे. आणि हा जो भ्रम आहे हा अधिष्ठानाशिवाय कधीही होत नाही. अधिष्ठान कुटस्थाचं आहे, ब्रह्मतत्वाचं आहे, म्हणून त्याच्यावरती भ्रम होतो. पण आता मग भ्रमाला काय होणार आहे मला सांगा? भ्रमाला कधी विकार होणार आहेत का? जो रज्जूवरचा साप असतो तर तो साप कात टाकणार आहे का? सर्प जो असतो तो काट टाकतो, रज्जूवरचा साप असं काही करणार आहे? कारण तो भ्रामक आहे. तसच भ्रमाला वास्तविक विकार नाहीये, म्हणून जग झालेलं नाहीये हा अजातवाद आहे. शेवटी आपण आता तो बाजूला टाकूया सध्या. पण मग परत प्रश्न आला की मग आत्मा आणि जीव असं दोन्ही मिळून विकारी म्हणायचे का? प्रश्न विचारायला काय शंका येतच राहतात. जोपर्यंत श्रद्धा नाहीये, जोपर्यंत आपण पटवून घेत नाही तोपर्यंत शंका ह्या येणारच आहेत अगदी. आता सामान्य जीवामध्ये आपण म्हणतो ना त्याच्या आत्म्याला सद्गती लाभो. वास्तविक आत्म्याला सद्गतीचा प्रश्नच येत नाही, जीवात्म्याला म्हणावं, जीवाला म्हणावं. आत्म्याचा संबंधच नाहीये गतीचा, तो जसा जिथे पूर्ण व्यापून आहे तसाच आहे, त्याला जाणं येणं काहीही नाहीये. जीव जातो, प्राण जातात, पण तसं इथे झालेलं आहे की सामान्य ह्याच्यात आत्म्याला पण भोक्ता समजतात, जीवाला पण म्हणतात. पण श्रुतींनी मात्र अनात्म जीव म्हणजे अनात्म बुद्धी, देह वगैरे चेतनात्म्यापासनं पूर्ण वेगळे केलं आहे. आणखीन मग त्यांचा निराश करत एकमेव अद्वितीय असंग निराकार असा आत्मा ठेवला. न इति आत्मा असा हा आहे आत्मा, नाही हा, नाही हा, नाही, अशा पद्धतीने निराश करत करत फक्त आत्मा शिल्लक राहिला. याज्ञवल्क्य जनक संवादात पण आहे अशा पद्धतीने की नाही नाही महे आहे का, नाही म्हणजे प्राणमय कोश आहे का आत्मा, नाही मनोमय आहे का, नाही. आपण कोशांचा विचार करून झालेला आहे. तर त्या पद्धतीने एक एक निराश करत करत आत्म्याला शिल्लक ठेवलेला आहे. आत्म्याला शिल्लक ठेवला आहे म्हणजे आत्मा व्यापूनच आहे, बोलायची पद्धत आहे. आणि कृतार्थ होण्यासाठी तेच आहे,
समर्थ जे म्हणतात की हिसे बजाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही. हिशेब मायेचा झाला आणि तत्वांचा निवाडा झाला म्हणजे काय? हे जे काही काही श्लोक नाही ओव्या आहेत दासबोधातल्या शेवटच्या, तर त्या रोज दासबोधाच्या वाचनानंतर म्हणायची पद्धत आहे. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हिसे बजाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनांचा ठाव नाही. म्हणजे निर्गुण निश्चल तत्व आत बिंबलं म्हणजे ते मी आहे हे खात्री झाली. दासबोध वाचनाचं फळ आहे ते झालं पाहिजे. दासबोध जर का आपण मनापासून अभ्यासला तर त्याच्यातनं हे मिळालं पाहिजे. आणखीन मायेचा हिशेब केला म्हणजे माया म्हणजे काय आहे, माईक तत्व देहातली कुठली कुठली आहे, ज्याला मी म्हणतीये त्याच्यातली माईक तत्व कुठली आहे, ह्या सगळ्या तत्वांचा निवाडा झाला. समर्थांनी 82 तत्व सांगितले. कोणी 16 म्हणत, कोणी 3 म्हणत, कोणी 19 म्हणत, कोणी 25 म्हणत. खरं काय आहे? सगळी खरी आहेत. मी एकदा दुकानात गेले होते भांड्यांच्या, मला डबा हवा होता, बेताचा हवा होता, आकार साधारणपणे किती 6-8 इंच उंचीचा वगैरे असा हवा होता. तर त्याने चांगलं 1.5 फुटी उंचीचा डबा काढला. मी त्याला सांगितलं अरे मला एवढा मोठा नकोय. तो म्हणायला ताई देतोय मी, आणतो एका डब्यातनं दुसऱ्या डब्यातनं तिसरा त्याच्यातनं चौथा असे एक 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 काढत गेला. वरती एकच डबा त्याने काढला होता जो मी नको म्हणून म्हटलं, आणि करत त्याने मला ज्या साईजचा हवा होता त्या साईजचा काढून दिला. त्याच्याही आतमध्ये आणखीन डबे होते. म्हणजे हे जसं असतं की एकच वाटतं एकच तत्व, पण ते त्याच्यातले जे भेद आहेत, तर कोणी कोणी 19 भेद दाखवलाय, कोणी कोणी 16 भेद दाखवलाय. समर्थांनी पूर्ण वेगळं करून विश्लेषण करून 82 भेद दाखवले आणि त्या सगळ्यांचा निराश केलाय. झाला निवाडा तत्वांचा जे म्हटलेलं आहे ती तत्व कुठची कुठची आहेत आणखी ती कशी मिथ्या आहेत हे संपूर्ण सांगितलेलं आहे. म्हणजे तत्वांचा निवाडा झाला असा करून साध्य होता साधनांचा ठाव नाही. मग विचाराचं सुद्धा काम उरत नाही. जेव्हा दृढ निश्चय होतो त्यावेळेस नामाच्या आनंदांनी म्हणून नामाच्या अनुसंधानात राहतील. सहज विचार तो सवय झालेली असते म्हणून विचार होईल, पण त्याला ती आवश्यकता राहत नाही. ते केलंच पाहिजे असं त्याच्यावर बंधन नसतं. जेव्हा ते ज्ञान दृढ अपरिवर्तनीय आणखीन अपरोक्ष असं होतं तर त्यावेळेस त्याला कुठल्याही तऱ्हेचं शास्त्राने बंधन टाकलेलं नाही. त्याला जशी इच्छा असेल तसं तो करू शकतो. जे ज्ञान होतं तर ते जे प्रज्ञान आहे, प्रज्ञानम ब्रह्म म्हणून जे ऐतरेयात आहे, तर त्याच्यात स्पष्ट सांगितलंय की ज्याच्या अधिष्ठानावरती ज्ञान होतं ते प्रज्ञान आणि ते ब्रह्म आहे. कोणाच्या अधिष्ठानावर ज्ञान होतं? तर कुटस्थाच्या अधिष्ठानावर ज्ञान होत. तो कुटस्थ आणि ब्रह्म ह्याच्यात काहीही भेद नाहीये हे सांगितलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण जेव्हा जातो तर हे ऐकल्यानंतर सुद्धा जीवाला मी विकारी आहे मी भोगताय असं का वाटतं? मग हे सगळं आपण वाचतोय पण तरी देखील मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे हे भोग मला पाहिजेत मी भोगता अशा पद्धतीने आपल्याला का वाटतं? अविवेक. अनादि अयम अविवेक हा शंकराचार्य म्हणतात. अनादि आहे म्हणजे कधीपासून हा अविवेक सुरू झालाय, सृष्टीच्या निर्मितीपासून तो अजूनपर्यंत आपला चालत आला आणि जास्त जास्त पक्का होत चाललाय. कागदावरती एकाच जागी पेन्सिलीने रेघा मारा ती किती दृढ होऊन जाते, खोडता खोडता खोडली जात नाही. तसं आपलं होऊन गेलेलं आहे. आपला इतका मी विकारी आहे मी जाणार आहे मला भोग पाहिजेत असं इतकं आपलं होऊन बसलेलं आहे की हा अविवेक आपला सुटता सुटत नाही. याच्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करायला लागतो, सतत विचार करायला लागतो. अविवेक म्हणजे विवेक नसणं म्हणजे
आत्मा काय आणि अनात्मा काय ह्याचा भेद न कळणं. उपाय काय? आत्मा कुठला आणखीन अनात्मा कुठला हे निश्चितपणे सतत स्वतःला बजावणं हा विवेक आहे. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक सगळे एकच आहे. आणखीन हा जो आपण मगाशी अन्योन्याध्यास म्हटला तोच अविवेकाचं स्वरूप आहे. बुद्धीचे धर्म आत्म्यावरती, म्हणजे मी हुशार, मी बुद्धू, हे जे बुद्धीचे धर्म आहेत सगळे, मला कळलं नाही, हे आत्म्यावरती मी म्हणजे आत्मा आहे हे आपण स्वतःला धरून चालतो. माझ्यावरती मी हे सगळं घालते. वास्तविक धर्म बुद्धीचे आहे. आणखीन बुद्धी स्वतःला सत्य समजते. आत्म्याचे धर्म बुद्धीवरती गेले, अन्योन्याध्यास परत. हा अध्यास अनादि आहे. आणखीन आपण त्याच्याच आहारी गेलेले आहोत. जोपर्यंत आपण विचाराने त्याच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत हे असंच चाललेलं असतं. आणि सगळे जे भोग आहेत ते आपल्या सुखाच्यासाठी आपण त्यांच्या मागे जात असतो. म्हणून श्रुती जी आहे तर ती आपल्याला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, वैराग्याच्या बाजूला न्यायला प्रयत्न करते. भर्तृहरीचं वैराग्य शतक म्हणून आहे, फार छान आहे. नीती शतक म्हणून आहे, अतिशय सुंदर आहे ती शतक. तर त्याच्यात म्हटलेलं आहे की विषयान भुक्ता वयमेव भुक्तम. म्हणजे विषय आपण भोगत नाही, ते विषयच आपल्याला खातात. का? आपण त्यांच्या इतक्या आहारी जातो की बस तिथेच आपण जातो. आपण काय विषय भोगणार आहोत? त्यांच्या आहारी गेल्यामुळे विषयच आपला गेटा, विषयच आपल्याला खाऊन टाक. म्हणून ह्या जगातल्या विषयांच्या अनुसंधानात न राहता आत्म्याच्या अनुसंधानात राहिलं तर आत्मा सुखरूप आहे हे पटत आणि मग भोगांच्या मागे धावणं संपत. कस्य कामाय चाललेलं आहे, कोणाच्यासाठी? मी आत्मा आहे, मी जर का सुखरूप आहे, मी जर का आनंद रूप आहे तर मला काय विषयातनं वेगळा आनंद मिळणार आहे? मी कशासाठी त्यांच्या मागे धावायचं आहे? हा विचार आहे ह्याच्यासाठी. आणि मग पुराणात पण तेच आहे वगैरे ह्या पद्धतीने पुढे सांगितलेलं आहे. आत्ता आपली वेळ झालेली आहे, थांबते इथे मी. काही प्रश्न असले तर बोला. 202 श्लोकापर्यंत झालेला आहे. काही नाही आहे, गुड. मग थांबायचं. प्रियांका घेऊ श्लोक. हो घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट ने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी की हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. कोणाला तरी शंका आहे?